सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातल्या तब्बल 1000 दत्तभक्तांनी एकत्रितपणे केलंय. दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख परमपूज्य बाबा महाराज तरानेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त BM गायकवाड, खजिनदार ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, उत्सव प्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 3रे वर्ष होते. दत्त मंदिर ट्रस्टने यंदा 121वे वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. घोरात कष्टात मंत्रपठणातून लोकमंगल व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. परमपूज्य बाबा महाराज तरानेकर म्हणाले, मनोजैविक व्याधींकरता उपचार करणे हे लोकमंगल स्तोत्राच्या पठणातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण माणूस समाजावर होतो. दत्तात्रय ही जागृत देवता आहे. माणसाचे भावग्रहण आणि क्लेश हरण करणारी ही देवता आहे. भक्तांमध्ये दत्त महाराजांबद्दल भाव असेल तर दुःख हरण होईल असंही ते म्हणाले. डॉक्टर नितीन करमाळकर म्हणाले, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे जागृत देवस्थान आहे. दत्तात्रय ही मुक्ती देणारी देवता आहे. अनेक भाविक मनोभावे या देवतेकडे प्रार्थना करतात. आज लोकांचे दुःख कष्ट विवंचना दूर करणारे हे स्तोत्र म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने दत्त महाराजांना नमन केले आहे. ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातला पहिल्या नमनाचा हा श्लोक आहे. भगवान दत्तात्रयाचं यात वर्णन केलेलं आहे. आणि हा दत्तात्रय कसा आहे तर ध्येय सदा योगिभी. योगीजन सुद्धा ज्याचं ध्येय, या योगीजनांचं जे ध्येय आहे असा हा साक्षात दत्तात्रय. हा कसा आहे, सार्वजनवास आहे, सगळ्यांना उपलब्ध आहे. आणि हा सर्वसमावेशक असा दत्तात्रय ही देवता आहे. कशी आहे, चिरंजीव आहे. पूर्वपार जर आपण बघत गेलो तर पा कृतयोगानंतर अत्री संतती होऊन अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामणी तस्य स्मरण मात्रेण अशा पद्धतीने या दत्तात्रेयचं वर्णन आहे.